महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरमधील आई वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि दिव्यांग व गरजू अशा तब्बल 70 विद्यार्थ्यांना सोहम फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे केला आहे. या विद्यार्थ्यांना पुस्तक, बॅग, सँडल, छत्री आणि वह्या असा विविध साहित्य मोफत देण्यात आलं. मागील 2 वर्षापासून सोहम फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे. शहरातील गरजू, दिव्यांग, आई वडिलांचे छत्र हरपलेले विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांची निवड या संस्थेमार्फत केली जाते आणि दरवर्षी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. आजही जय महाराष्ट्र शाळेत या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करत साहित्य वाटप करण्यात आलं. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक शहरातून होत आहे. यावेळी सोहम फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र देठे, जनसंपर्क प्रमुख नारायण वाघ व मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी नारायण वाघ, सोहम फाउंडेशन NGO चा PRO. सर, मला सांगायला आवडेल की गेल्या 2 वर्षाअगोदर सोहम फाउंडेशन NGO टीमने विविध ठिकाणी असे शालेय वस्तूंचं वाटप केलेलं होतं. यामध्ये आदिवासी पाडे, कातकरी पाडे, वीटभट्ट्यांवर काम करणारी जी मुलं, त्यांच्या पालकांकडून ती वाटप करण्यात आली होती. अशाच एक प्रयत्न आमचा ह्यावर्षी केला गेला आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. आम्हाला ह्या पहिल्याच प्रयत्नामध्ये 15 शाळेचे 70 विद्यार्थी मिळाले की ज्यांची खरोखरच आर्थिक परिस्थिती बिकट होती, अशी की ज्यांचे आईवडील वारलेले आहेत, काही कोरोनामध्ये आहेत तर काहीचे आईवडील अपंग आहेत, आणि काही असे विद्यार्थी मिळालेत की जे स्वतः कामधंदे करून शिक्षण घेत आहेत. तर यासाठी हा प्रयत्न होता. या कल्पनेची माहिती जेव्हा आम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देठे सर यांना दिली तर त्यांनी क्षणाचा विलंब न करता ही परवानगी दिली आणि त्यानंतर आम्ही कामाला लागलो. आम्ही उल्हासनगर शहरातून विविध शाळेतून 15 शाळेचे 70 मुलं घेतले, पण या विद्यार्थ्यांना देण्यासाठी लागणारं साहित्य याच्यासाठी मोलाचं सहकार्य ज्यांनी केलं त्यांना मी आवर्जून धन्यवाद करेल. आज यातले काही सहकारी आमच्यासोबत आहेत ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष मदत केली, आणि असेही काही सदस्य आहेत की जे आमचे हितचिंतक आहेत, सदस्य आहेत की जे आम्हाला वेळोवेळी मदत करतात. तर यामध्ये मी सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी अशा या कार्यासाठी मदत केली. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.